सकाळ सन्मान आणि समृद्ध महाराष्ट्र या नव्या थीमच्या कार्यक्रमासाठी देवेंद्रजी मी तुमचं मनापासून स्वागत करतो. खरं तर आम्ही तुमच्यासमोर गोंधळ घालणार होतो आता, त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. पण आम्हाला नंतर लक्षात आलं की तुमच्याकडे गृहमंत्रालय पण आहे, त्यामुळे जास्त गोंधळ घालणं काही बरं नाही. म्हणून आपण थेट मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. समृद्ध महाराष्ट्र ही थीम आम्ही घेण्यामागचं कारण आहे ते म्हणजे तुमचं ब्रेन चाइल्ड असलेलं समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग असा महामार्ग होता, तुम्ही जेव्हा संकल्पना मांडली तेव्हा असं वाटत होतं की कदाचित माझी पिढी काही बघू शकणार नाही, कदाचित पुढची किंवा त्याच्या पुढची पिढी यायला लागेल आणि तेव्हा त्या रस्त्यावरून प्रवास करता येईल. नेमकं हे ब्रेन चाइल्ड तुमच्या डोक्यात कसं तयार झालं? नाही, खरं तर सातत्याने आम्ही ज्यावेळी विदर्भ मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणायचो त्यावेळेस त्या विकासाच्या पाठीमागे कनेक्टिव्हिटी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आणि म्हणून साधारणपणे जवळजवळ 22-23 वर्षापूर्वी म्हणजे सन 2000 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ही संकल्पना मांडली होती की आपल्याला एक नागपूर ते मुंबई जोडणारा एक कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे तयार केला पाहिजे. त्या विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेस असं म्हटलं होतं की आता तर आम्ही एक रोड तयार करतोय, भविष्यात याचा विचार करता येईल वगैरे. पण तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ते होतं आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी जेव्हा मिळाली त्यावेळी मी पहिला निर्णय घेतला की आपल्याला हा हायवे केला पाहिजे. मुळातच आपण जर जगातले जे प्रगत देश आहेत त्या देशांचा विचार केला, अगदी अमेरिकेचा विचार केला, तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षांचं वाक्य फार महत्वाचं आहे की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते ठीक आहेत असं नाही आहे, तर अमेरिकेचे रस्ते चांगले असल्यामुळे अमेरिका श्रीमंत आहे. आणि त्यासोबत जर आपण अगदी आपला दक्षिण कोरियासारखा जर देश बघितला तर सेऊल ते भुसान हा जो त्यांनी एक रोड तयार केला त्या रोडनी त्यांचं सगळं भविष्य डिफाईन केलं, कारण हा केवळ रोड नसतो, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर असतो. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये असं होतं की नागपूर ते मुंबई हा केवळ एक रस्ता नाही आहे, तर JNPT पोर्ट जो आहे जो देशाचा जवळजवळ 70% कंटेनर ट्रॅफिक हँडल करतो त्या पोर्टची पोर्टलेट डेव्हलपमेंट ही कुठपर्यंत पोहोचली आहे तर ती मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद याच्या पलीकडे ती नाही आहे. आणि ती जर आपण लिव्हरेज करू शकलो आणि ती जर महाराष्ट्रातल्या अगदी 10-12-14 जिल्ह्यांना देऊ शकलो तर प्रचंड वेगानं एक विकास होईल. आणि म्हणून ही समृद्धीची संकल्पना मी मांडली आणि नागपूरपासनं मुंबईपर्यंत JNPT पोर्टपर्यंत 14 जिल्हे याला आपल्याला जोडायचे, 10 जिल्हे थेट जोडायचे, 14 जिल्हे इनडायरेक्टली जोडायचे, असे जवळजवळ हळूहळू 24 जिल्हे यातनं एक महाराष्ट्राचं इंटिग्रेशन देखील होतं आहे आणि त्यासोबत एक इकॉनॉमिक कॉरिडॉर देखील तयार होतोय. आणि मी जसं सांगितलं की आता आपण बघा, आपण मुंबई ते पुणे किंवा पुणे मुंबई एक्सप्रेसवे तयार केला, आज तो एक इकॉनॉमिक कॉरिडॉर झालाय. एक असा जेव्हा रस्ता तयार करतो तो व्हॅल्यू तयार करतो. आता इट इज एस्टिमेटेड दॅट नागपूर मुंबई एक्सप्रेसवे विल क्रिएट अ व्हॅल्यू ऑफ मोर दॅन 3 लाख करोड, 3 लाख कोटीपेक्षा जास्त व्हॅल्यू होतो तयार. आणि म्हणून हा जो रस्ता आहे हा आम्ही तयार करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मुख्यमंत्री म्हणून तो मी जाहीर केला. देवेंद्रजी, जेव्हा अशा स्वरूपाचा प्रोजेक्ट येतो एक तर खूप मोठ्या प्रमाणात त्यासाठी निधी लागतो, आपल्या महाराष्ट्र राज्याची ओव्हरऑल स्थिती, आता तुमच्याकडे फायनान्स आहे तेव्हा तुमच्याकडे मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी होती, तर हे जे मॅनेजमेंट आहे इकॉनॉमिकल मॅनेजमेंट म्हणजे त्या प्रकल्पाचा आकार इतका, म्हणजे त्याच्याकडे हजारो आणि कोटीतले आकडे ऐकले की असं वाटायचं की एवढे पैसे आणणार कुठून सरकार, तर ते मॅनेजमेंट कशा स्वरूपाने तुम्ही हाताळलं? नाही, तुम्ही म्हणालात हे खरं आहे की बहुतांश लोकांना वाटायचं की हा स्वप्नातला मार्ग होऊ शकत नाही, कारण 2014 साली 50,000 कोटीचा एका राज्यात रस्ता बनवणं हे कुठल्याच राज्याने विचारही केला नव्हता. पण त्यावेळी मी साधारण हा विचार केला की आपण जर एक बँकेबल प्रपोजल तयार केलं तर पैसा उभा राहतो, महाराष्ट्राची कोर स्ट्रेंथ फार मोठी आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा निर्णय असा केला की बँका पैसा कधी देतील, जर आमच्याकडे लँड ऍक्विजिशन असेल आणि 700 किलोमीटरचं लँड ऍक्विजिशन करायचं तर त्याकरता आम्ही ग्रीनफील्ड अलाइनमेंट तयार केली. त्या ग्रीनफील्ड अलाइनमेंटमुळे 2 फायदे झाले, एक तर अनकनेक्टेड जो भाग होता हा सगळा अनकनेक्टेड भाग त्याच्यामुळे
आपल्या कनेक्टेड झाला आणि दुसरं ग्रीनफिन अलाइनमेंटमुळे स्वस्त जमीन मिळाली. त्यामुळे त्यावेळेस मी निर्णय असा केला की थेट खरेदी करायची अक्विजिशनपेक्षा आणि चारपट आणि पाचपट आम्ही किमती द्यायला सुरुवात केली. आणि याकरता पैसा येणार कुठून, कारण लँड अक्विजिशनला कोणीच पैसा देत नाही. तर त्यावेळेस मी निर्णय केला आणि आताचे जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी हे त्यावेळेस एमएसआरडीसीचे मंत्री होते, मी त्यांना म्हटलं की हा रस्ता आपण एमएसआरडीसीच्या थ्रू तयार करू. आणि त्यावेळेस सुरुवातीला त्यांनाही असं वाटत होतं की हा होऊ शकतो का, पण मी असं सांगितलं की आज आपल्याकडे सिडको आहे, एमएमआरडी आहे, ही जी सगळी महामंडळ आहेत यांचे डिपॉझिट्स आहेत, या बँका नाही आहे, हा पैसा विकासाकरता कामी आला पाहिजे. त्यामुळे मी त्या सगळ्या महामंडळांकडनं जो जो 4 ते 5 हजार कोटी रुपये उधार घेतले आणि त्यामुळे बँकेकडे न जाता या 4-5 हजार कोटी रुपये लिव्हरेज करून मी पहिल्यांदा 9 महिन्यामध्ये सगळं लँड अक्विजिशन केलं. आणि या लँड अक्विजिशन करताना मी एकनाथराव शिंदे साहेबांचे आभार मानेन. याचं कारण जेव्हा मी लँड अक्विजिशन त्या ठिकाणी घोषित केलं, पहिल्यांदा पवार साहेबांनी औरंगाबादला जाऊन संभाजीनगरला जाऊन सभा घेतली आणि हा मुख्य हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी त्यांनी विषय मांडला. मग उद्धवजींनी नाशिक विभागात जाऊन एक सभा घेतली आणि हे लँड अक्विजिशन रद्द करा म्हणून सांगितलं. पण एकनाथराव शिंदे मात्र माझ्यासोबत फर्मली उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही करा, मी स्वतः जाईल. आणि ते स्वतः गेले आणि ज्या गावामध्ये उद्धवजींनी सभा घेतली होती आम्ही त्या गावाची जागा पहिल्याच दिवशी 100% अक्वायर केली. सगळ्या लोकांनी कन्सेंट देऊन ती जागा अक्वायर केली आणि त्यातनं देशाच्या इतिहासामध्ये 9 महिन्यामध्ये संपूर्ण लँड एक्विजिशन आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि मग प्रश्न असा होता की जो आपण विचारला तर 50 हजार कोटी पहिल्यांदा 35 हजार उभे करायचे होते, ते जर सगळे राज्याच्या बजेटवर घेतले असते तर कदाचित इतर भागांवर अन्याय झाला असता, म्हणून त्याला एक इनोव्हेटिव्ह मॉडेल आम्ही उभं केलं. आणि मुंबईच्या काही प्राईज्ड लँड्स, बांद्र्याची लँड असेल जिथे आता एमएसआरडीसीचं ऑफिस आहे, अशा काही प्राईज्ड लँड्स या एमएसआरडीसीला आम्ही ट्रान्सफर केल्या. एमएसआरडीसीची वर्थ जी आहे ही जवळजवळ 60 हजार कोटीची आम्ही त्या लँड्सच्या आधारावर तयार केली आणि पहिल्यांदा लँड सिक्युरिटायझेशन मॉडेलवर पैसा उभा करण्याचा निर्णय हा मी घेतला आणि सगळ्या बँकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बघा 60 हजार कोटीची वर्थ आहे, आम्ही तुम्हाला आता सुरुवातीला 25 हजार कोटी रुपये मागतोय, त्यामुळे तुम्ही आम्हाला लँड सिक्युरिटायझेशन मॉडेलवर हे द्या. सगळ्यात पहिल्यांदा स्टेट बँक समोर आली, स्टेट बँकेने 8 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्यानंतर सगळ्या बँका पुढे आल्या आणि आम्ही लगेच ते काम सुरू करू शकलो. आणि जसं काम दिसायला लागलं तशा मग सगळ्या बँका पुढे आल्या आणि मला असं वाटतं की देशाच्या इतिहासामध्ये आता तर हा सगळ्यात मोठा एक्सप्रेस वे आहे, एवढा मोठा एक्सप्रेस वे दुसरा कुठलाही नाही. आणि रेकॉर्ड टाईममध्ये, आजपर्यंतच्या इतिहासात अतिशय रेकॉर्ड टाईममध्ये हा एक्सप्रेस वे पूर्ण झाला. आणि जसं मी आधी सांगितलं की लोकांना हा होईल असा विश्वास नव्हता, मी पहिल्यांदा सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवलं आणि मी स्वतः 1.5 तास त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आणि त्यांना सांगितलं की विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचं भाग्य बदलणारा अशा प्रकारचा मार्ग तुम्ही मदत करा. तरी त्यातल्या काही लोकांनी केली, काहींनी नाही केली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना बोलवलं, त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं की हा मार्ग आम्ही कसा करणार आहोत आणि तुमच्याही मदतीची याला आवश्यकता आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्टेक होल्डर सोबत अशा प्रकारचा मी हे प्रेझेंटेशन करत होतो. पण या सगळ्या जर्नीमध्ये मला असं वाटतं की 2 माणसांचा विश्वास हा अखंडपणे माझ्यावर होता. त्यातले एक आमचे आताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते, ज्यांना सुरुवातीला असं वाटलं की हे होऊ शकेल की नाही, जेव्हा त्यांना मी सांगितलं की तुम्हाला हे करायचं आहे, तुमचं डिपार्टमेंट करेल, पण नंतर त्यांना कॉन्फिडन्स आल्यावर ते पूर्ण ताकदीने माझ्यासोबत त्या ठिकाणी होते. आणि दुसरे राधेश्याम बोपलवार जे एमएसआरडीसीचे आहेत, ते मात्र पहिल्या दिवशीपासनं याच्या प्लॅनिंगपासनं अगदी सगळ्या याच्यात ते पूर्णपणे सोबत होते आणि कॉन्फिडंट होते की हे निश्चितपणे होऊ शकतं. आणि आज केंद्र सरकार जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे करत आहे त्याची प्रेरणा त्यांना या समृद्धी एक्सप्रेसवेवरून मिळाली आणि आता समृद्धी एक्सप्रेसवेनी अशा प्रकारचं इकोसिस्टम तयार केली आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये जेव्हा आम्ही सगळं काम त्याचं पूर्ण करू, आम्ही त्याच्यावर 40-45 हजार कोटी रुपये लावले आहेत. आजच आमच्या जो 35 हजार कोटीची ऑफर आहे
आणि आम्ही ज्यावेळेस तो मॉनिटाईज करू किंवा सिक्युरिटाईज करू, मला विश्वास आहे 1.5 वर्षानंतर पूर्ण 50,000 कोटी रुपये आम्हाला त्याचे परत मिळतील की जे आम्ही इतर इन्फ्रास्ट्रक्चरवर लावू शकू. आणि आता यातनं महाराष्ट्राला कॉन्फिडन्स आलाय की आम्ही पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे ऍक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवे हे महाराष्ट्रात 5,000 किलोमीटरचे तयार करू शकतो. आता पुढल्या टप्प्यात 3 रस्ते आम्ही हातामध्ये घेतले आहेत, त्यातला एक आहे नागपूर ते गोवा. हाही जवळजवळ 700-750 किलोमीटरचा आहे, पण हा जरी नागपूर ते गोवा असला तरी हा मुख्यत्वे करून मराठवाड्याचे 5 जिल्हे हा समृद्धीकडे नेणार आहे. म्हणजे प्रचंड इकॉनॉमिक कॉरिडॉर मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांना याच्यामुळे प्राप्त होणार आहे आणि हे 5ही मागास जिल्हे आहेत. त्यासोबत दुसरा आम्ही आता विरार अलिबाग कॉरिडॉर जो घेतलेला आहे, हा तर असा आहे मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः वर्ल्ड बँकेत गेलो होतो आणि वर्ल्ड बँकेच्या ज्या प्रमुख आहेत त्यांना भेटून मी विनंती केली होती, त्याचवेळेस त्यांनी याला पैसे देण्याचं कबूल केलं होतं. आता त्याचं ऍक्विजिशन तयार करतोय. हा एकटा जो रस्ता आहे हा 6.5 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करतोय. आणि त्यासोबत सकाळ असल्यामुळे पुण्याचा रिंग रोड हा देखील आम्ही आता ऍक्सेस कंट्रोल तयार करतो आणि जवळजवळ हा पुण्याचा रिंग रोड 2.5 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करेल. तर असे अनेक रस्ते आता आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे पूर्ण आपल्या इथे अर्थव्यवस्था जी आहे ती एकदम आमूलाग्र त्याच्यामध्ये बदल होईल. एक तुम्ही उल्लेख केला जाता की उद्धवजींनी विरोधात सभा घेतल्या आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि तुम्ही महामार्गाला नाव मात्र बाळासाहेब ठाकरेंचं दिले. बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता श्रद्धेयच आहेत आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जे काही असे नेते झाले की ज्यांना पक्षाच्या पलीकडे एक फॉलोईंग आहे असे बाळासाहेब आहेत. या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक अत्यंत महत्वाचा वाटा त्यांचा राहिला आणि सगळ्यात महत्वाचं एखादा व्यक्ती सत्ता मिळत असताना सत्तेपासून दूर राहून आपल्या राज्याचं भलं झालं पाहिजे असा विचार करू शकतो अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व असल्यामुळे कुठल्याही राजकारणापेक्षा त्यांचं नाव हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे ते नाव त्या ठिकाणी आहे. देवेंद्रजी, जेव्हा जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय येतो 2014 नंतर तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या काळात आणि मला वाटतं आता तुम्ही परत आलात आणि तुम्ही धडाकेबाजपणे मेट्रो रेल्वेच्या आतापर्यंत 2 मेट्रो रेल्वे तुम्ही हे केल्या. मुंबईकरांना पुढच्या 5 वर्षात आणि काय काय सेवा अशा स्वरूपाच्या मिळणार आहेत? 3 वर्षात मुंबई बदललेली असेल मी तुम्हाला सांगतो. याचं कारण तुम्ही बघा, आता आपण मेट्रो 2A आणि मेट्रो 7 सुरू केली, आज पहिल्याच दिवशीपासून लाख प्रवासी त्याच्यात प्रवास करतायत आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा मेट्रो 1 झाला. ज्या मेट्रो 1 रायडरशिप कमी होती आता मेट्रो 1 रायडरशिप 4 लाखावर पोहोचली. त्यामुळे हे जे इंटिग्रेशन आपण करतोय, मी आपल्याला सांगतो ही जी मेट्रो 3 आहे अंडरग्राऊंड 40 किलोमीटरची ज्याचा अत्यंत वाद चालला आणि उद्योजींसोबत आमचं त्याच्यावर बराच संघर्ष झाला आणि जवळजवळ 3-3.5 वर्ष त्यांनी ती अटकवून ठेवली होती. आता त्याला मार्ग मोकळा झालाय, पुढच्या वर्षी आम्ही एक पार्ट सुरू करू, पुढच्या वर्षी शेवटी पूर्ण ती आम्ही सुरू करू. या मेट्रो 3ची कॅपॅसिटी काय आहे, तर ही एकटी मेट्रो 3 17 लाख प्रवासी रोज त्याचं वहन करेल आणि त्याच्यामुळे लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची सुविधा मिळणार आहे. आणि या सगळ्या जवळजवळ 360 किलोमीटरच्या मेट्रो लाईनचं आपण नियोजन मागच्या काळात केलं आणि आता ते आपण डिलिव्हर करतोय. जे पुढच्या 5-7 वर्षात सगळं डिलिव्हर आपण करू. एक याचा फायदा असा आहे की प्रदूषण मुक्त आणि ट्रॅफिक जाम मुक्त अशा प्रकारची मुंबई जी संकल्पना मी मांडली होती की कुठूनही कुठे 59 मिनिट्सच्या आत, म्हणजे 1 तासाच्या आत अशी मुंबई आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबत कोस्टल रोडचं काम आता पुढच्या वर्षी आपण ते संपवू. ट्रान्स हार्बर लिंक जी आहे, ही ट्रान्स हार्बर लिंक मुंबईला एक नवीन ओळख देणार आहे. 22 किलोमीटरचा सी ब्रिज जो आम्ही तयार करतो जो पुढच्या वर्षी आम्ही संपवू. आताही आपण तिथनं गेला तर लक्षात येईल 70% काम पूर्ण झालंय, 30% काम केवळ बाकी आहे. याच्यामुळे जो हिंटरलँड आहे किंवा जी मुंबईचा ग्रोथ आहे तो सगळा आता पलीकडे होणार आहे. बघा, आज आपण पाहतो की हैदराबाद किंवा बंगलोर हे का डेव्हलप झालं, तर मुंबई ही कंजेस झाली. मुंबईमध्ये जी काही बांधकामं आहेत त्या बांधकामाच्या किमती वाढल्या आणि मुंबईचे रेंटल्स अनअफोर्डेबल झाले, म्हणून आयटीचं क्षेत्र हे
कर्नाटकात म्हणजे बेंगलोरला आणि हैदराबादला गेलं, ते आपलं स्पिल ओव्हर आहे, ते आपलं नुकसान आहे. पण आता जसं हिंटरलँडला हा 22 किलोमीटरचा ब्रिज आपण त्या ठिकाणी जोडू, तर अक्षरशः एक नवीन मुंबई, म्हणजे आताच्या मुंबईपेक्षा 4 पट मोठी ही चौथी मुंबई समजून घ्या आपण, की जी आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार करू. आणि ही जी मुंबई आहे, ही मुंबई पुढचं महाराष्ट्राचा नाही, भारताचा जो काही पुढचा ग्रोथ आहे, म्हणजे आताच्या मुंबईने भारताचं इकॉनॉमिक कॅपिटल म्हणून गेले 100 वर्ष भारताला एक ग्रोथ दिलेली आहे, त्याच्या पुढची 100 वर्ष ही जी नवीन हा जो आपण ब्रिज तयार करतोय, त्या ब्रिज नंतरची जी मुंबई तयार होणार आहे, ती मुंबई ही पुढच्या 100 वर्षाची ग्रोथ भारताला देईल. त्याचसोबत आपण जे वाढवणला बंदर तयार करतो, काही लोक त्याचा आजही बराच विरोध करतायत, पण मला असं वाटतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुख्य विरोध जो होता की डहाणूतनं तो गेला नाही पाहिजे, त्याला आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला, त्यामुळे आता डहाणूच्या नॅचरल एरियातच आपण टच करत नाहीये. हे जे वाढवणचं बंदर आहे, 20 मीटर नॅचरल डीप ड्राफ्ट, हे कुठेच नाहीये. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी शिप जी आहे त्या JNPT वर येऊ नाही शकत, पण ती वाढवण बंदरावर येऊ शकेल. आणि त्यामुळे जवळजवळ वेस्ट कोस्ट जी आहे, या वेस्ट कोस्टचं संपूर्ण म्हणजे जो काही चित्र आहे ते बदलेल. आणि JNPT आज 70% कंटेनर ट्रॅफिक आपला हँडल करत आहे, पण परिस्थिती अशी आहे की आज JNPT मध्ये टर्नअराऊंड टाइम जास्त आहे, आपली निर्यात प्रचंड वाढती आहे, पण तेवढी निर्यात हँडल करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे उरलेली नाही. आता JNPT ने इतके नवीन टर्मिनल्स तयार केले तरी टर्मिनल आपल्याला कमी पडत आहेत, पण वाढवण झाल्याबरोबर आपण ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनू आणि त्यातनं पुढच्या 20-25 वर्षाची महाराष्ट्राची ग्रोथ आणि 100 वर्षापर्यंत ग्रोथ जी आहे ते वाढवणचं बंदर जे आहे ते त्या ठिकाणी निश्चितपणे ते ड्राईव्ह करेल. आणि हे करत असताना तिथे बेस्ट ऑफ द फिशिंग हार्बर आम्ही तयार करू, तिथले जे मच्छीमार आहेत त्यांना देखील आता जे त्यांना त्यांच्या त्यांची जी परिस्थिती आहे त्याच्या 10 पट चांगली परिस्थिती कशी होईल हा देखील प्रयत्न आम्ही करू. त्यामुळे एकूणच जर आपण MMR रिजनचा विचार केला तर इतके प्रचंड प्रोजेक्ट आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत. अगदी आता आपण बघा, आपण कोस्टल रोड तयार करतोय, त्याच्यानंतर आपला वर्ली बांद्रा सी लिंक आहे, बांद्रा ते वर्सोवा सीलिंगचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे, आणि आता वर्सोवा टू विरार असा पूर्ण सीलिंक आम्ही तयार करणार आहोत. म्हणजे कम्प्लीट जो वेस्ट कोस्ट आहे तो तिथपर्यंत, आता त्या संदर्भात आमचं बोलणं हे जायकाशी चाललेलं आहे, त्यांनी इन प्रिन्सिपल आम्हाला सांगितलंय की हे डुएबल आहे, त्यामुळे एक प्रकारे मुंबईला रिंग रोडच मिळणार आहे, कारण ही ट्रान्स हार्बर लिंक आणि हे सगळं जे आहे याने मुंबईला एक प्रचंड मोठा. आणि आता एक नवीन कॉन्सेप्ट आम्ही आणतो आहोत, नुकतंच त्याचं एक प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केलं आणि मी स्वतः त्या संदर्भात बराच रिसर्च केला आहे. आता मुंबईमध्ये आपल्याला ही जी काही ट्रॅफिकची जी काही कनेक्टिव्हिटी मिसिंग लिंक्स ज्या आहेत की ज्यातनं आपल्याला हे कंजेशन दूर करायचं आहे, याच्यामध्ये आता आपण ट्विन टनेल तयार करतो. ट्विन टनेलचा अर्थ असा आहे की एका टनेलमध्ये त्या ठिकाणी वरती गाड्या जाऊ शकतील, खालून ट्रेन जाईल आणि त्याच्या खालून पाईपलाईन जाईल, अशा प्रकारच्या ट्विन टनेल्स या आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत की जे पुढचं मुंबईची जी ग्रोथ आहे ते केटर करण्याचं काम करेल. तर एक मला असं वाटतं की लिव्हेबल मुंबई ही तयार करण्याचं काम आपण या माध्यमातून करतो. तुम्ही वाढवण बंदराचा उल्लेख केला, बारसूचा उल्लेख झाला, असे जेव्हा प्रकल्प येतात आणि अशा प्रकल्पांचं इम्प्लिमेंटेशन साहजिक त्या स्थानिक लोकांचा त्या ठिकाणी विरोध होतो, पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून आणि नंतरच्या आता या काळात तुम्ही उपमुख्यमंत्री असताना तुम्ही काही प्रकल्पांच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत खूप आग्रही आहात असं दिसतं. जनरली चायना सारख्या देशांमध्ये जेव्हा असे महत्वाचे प्रकल्प की ज्याचा पुढच्या 100 वर्षात लोकांना फायदा होणार आहे, तर गव्हर्नमेंटची एक पॉलिसी असते की तिथे खूप स्ट्रिक्ट होतात, आणि तर तसा काही प्लान दिसतोय तुमच्या ओव्हरऑल मला? नाही, आपण लोकशाहीमध्ये आहोत, चायनासारखं आपण वागूच शकत नाही. अन्यथा आपल्याला माहिती आहे की नाणारची रिफायनरी जी आहे ती मागे पुढे आम्ही केलीच नसती. इतक्या चुकीच्या गृहितिकांवर त्या ठिकाणी सांगितलं जातं. आता बघा, नाणारमध्ये जेव्हा आपण रिफायनरी करायचं ठरवलं काय सांगितलं, इथे आंबे येणार नाही. आता देशातली मोठी रिफायनरी रिलायन्सची जी गुजरातमध्ये आहे, सगळ्यात चांगला आंबा तिथनं एक्सपोर्ट होतो सर, आणि आपला आंबा घेऊन गेला आणि तिथे आंबा लावला आणि तो आंबा तरी करतायत. सांगितलं की या ठिकाणी मासेमारीवर प्रॉब्लेम येईल,
अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी सांगून आज मी सांगतो ही जी रिफायनरी आहे ही रिफायनरी पूर्णपणे कोकणाचं चित्र बदलेल. आमचे उदय सामंत या ठिकाणी आहेत, त्यांनी खूप पुढाकार त्याच्यामध्ये घेतलेला आहे. खरं तर ही रिफायनरीला विरोध करणाऱ्यांनी इतकं नुकसान केलंय कोकणाचं आणि भारताचं देखील आणि महाराष्ट्राचं. कारण ही जी इन्व्हेस्टमेंट होती ना, तुम्हाला सांगतो भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. सिंगल इन्व्हेस्टमेंट अराउंड 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि ती सरकारच्या 3 कंपन्या मिळून करतायत. आणि ही रिफायनरी केवळ भारताकरता नाही आहे, तर आम्ही आमची क्षमता एवढी वाढवतो आहोत की आम्ही त्यानंतर जे फिनिश प्रॉडक्ट्स आहेत ते एक्सपोर्ट देखील करतो आहोत. आता आपण बघा, आपण समृद्धी हायवे तयार केला, त्याच्यावर आपण रेल्वे करता जागा ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण पाइपलाईन टाकली आहे गॅसची. आता 90% त्या पाइपलाईनचं काम झालंय. पेट्रोकेमिकलची पाइपलाईन टाकली आहे. आज जर या ठिकाणी तुम्ही एक रिफायनरी आणली तर 24 आपण जिल्ह्यांमध्ये त्या समृद्धी महामार्गाचा उपयोग करून किमान 14 जिल्ह्यांमध्ये तर कम्प्लीट पेट्रोकेमिकल किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर आधारित एक इकोसिस्टम तयार करू शकतो. पण बिना कारण, म्हणजे केवळ एखादा प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा, ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती योग्य नाही आहे. पण जसा समृद्धीचा विरोध आम्ही हाणून पाडला आणि लोकशाही मार्गाने 100% लोकांना सोबत घेऊन आम्ही अॅक्विजिशन केलं, मी आजही सांगतो नाणारच्याही संदर्भात ठीक आहे आम्ही जागा बदलली, पण नाणारमध्येही 10,000 एकरचे आमच्याकडे लोकांनी जाहीरनामे राजीनामे दिले होते की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. आताही मला विश्वास आहे की आता ट्रायल पिटचं काम चाललंय, ही रिफायनरी आम्ही करून दाखवू. देवेंद्रजी, जेव्हा मुंबईचा विषय येतो तेव्हा मुंबईतले काही प्रोजेक्ट आहेत की जे वर्षानुवर्ष कितीतरी सरकार आली आणि ते प्रकल्प मात्र तसे आहेत. एक मला माहिती आहे त्यातला मुंबई गोवा हायवे हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, पण तो एक महामार्ग. दुसरा एक महत्वाचा प्रकल्प जो मला वाटतं तुम्ही आता गृहनिर्माण मंत्री सुद्धा आहात, तो धारावीचा प्रकल्प की जो असं वाटतं आपल्या मुंबईचं अगदी हार्ट म्हणूयात आपण अशासारखा प्रकल्प आहे आणि तुम्ही मला वाटतं त्याचं काम सुरू केलंय, पण खरंच मुंबईकरांना धारावी रिडेव्हलप झालेली दिसणार आहे का पुढच्या काही दिवस? पहिलं तर तुम्ही मुंबई गोवा हायवे जो सांगितलाय सत्य आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे की काही प्रमाणात त्याच्या टाईमलाईन्स या पूर्णपणे आम्ही त्यात फेल झालो होतो, म्हणजे त्या टाईमलाईन्स काही अचीव होऊ शकल्या नाहीत. पण आता त्याला वेग आलेला आहे आणि होपफुली लवकरच ते पूर्ण होईल. पण कधीकधी काय होतं की कंत्राटदार चुकतात किंवा कंत्राटदार चुकीचे येतात, मग ते कोर्टामध्ये जातात, मग ते टाईमपास करतात, अशा अनेक गोष्टी त्या प्रकल्पात झाल्या. पण आता त्याला वेग आलाय, तो आम्ही पूर्ण करू. धारावीच्या संदर्भात मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच आम्ही धारावीच्या बिड्स बोलवल्या होत्या आणि आम्ही सक्सेसफुल बिडर त्यात निवडलेला आहे, त्यांना आम्ही एलओआय देतोय. जुन्या प्रोजेक्टमध्ये आणि आताच्या धारावी प्रोजेक्टमध्ये मुख्य फरक काय आहे? तर धारावीचं जवळजवळ 1 लाख लोकांचं पुनर्वसन करायचं आहे. 69,000 हे लीगल आहेत, बाकी जे आहेत त्यांना ते जरी आपल्या कायद्याच्या चकोरीत लिगली नसले तरी त्या लोकांना आपल्याला बाहेर काढता येत नाही. तर 1 लाख घरांचं पुनर्वसन जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. पण या प्रकल्पामध्ये मुख्य प्रॉब्लेम काय होता की लोकांचं पुनर्वसन तिथेच करायचं तर जागा कुठे? त्यामुळे याला सेक्टर्समध्ये विभागून कशा प्रकारे करायचा हा प्रॉब्लेम होता, म्हणून ते सक्सेसफुल होत नव्हतं. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही 42 एकर रेल्वेची जागा शोधून काढली आणि ती जागा आम्ही केंद्र सरकारला मागितली आणि आता केंद्र सरकारने ती 42 एकर जागा आम्हाला दिली आहे. त्यामुळे आता आमच्याकडे पहिल्यांदा ही 42 एकर जागा आहे ज्याच्यावर आम्ही थेट प्रकल्प सुरू करू. त्या ठिकाणी समजा रिहॅब कंपोनंट आम्ही तयार केला, 1 सेक्टर 2 सेक्टर जेवढे रिहॅब तिथे तयार करू शकू तेवढ्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट करू, ही जागा क्लिअर करू, इथे पुन्हा नव्याने रिहॅब तयार करू. असं करत पहिल्या 4-5 वर्षांमध्ये रिहॅब पूर्ण संपेल आणि मोकळी जागा मिळेल आणि मग जो काही आपल्याला डेव्हलपमेंटचा कंपोनंट आहे तो आपण करू शकू. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की धारावी आमच्याकरता पैसा कमवण्याचं साधनच नाही आहे. तिथे ठीक आहे, म्हणजे कदाचित त्याचा जो अंतिम पुढच्या 7-8 वर्षात जो अंतिम जो सेल कंपोनंट किंवा जो काही तयार होईल तो बीकेसीपेक्षा देखील सुंदर होईल, पण आम्ही त्याच्याकडे बघत नाही. आम्हाला 1 लाख लोकांना लिव्हेबल कंडिशनमध्ये त्यांचं पुनर्वसन करणं हे आमच्याकरता महत्वाचं आहे. आणि दुसरं, धारावी हे केवळ ही झोपडपट्टी नाही आहे, धारावी एक ग्रोथ इंजिन देखील आहे.
आज इतक्या मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो की मी जवळजवळ 10-15 वर्ष तर माझे जोडे किंवा बॅग ही धारावीतनच घ्यायचो. जगातला कुठलाही ब्रँड तिथे मिळतो, तिथेच तयार होतो. त्यामुळे आपल्याला इतकी चांगली कारिगरी ही धारावीमध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा याचं प्लॅनिंग केलं ना, त्यावेळेस आपण हे ठरवलं की या सगळ्यांना एक चांगली इकोसिस्टीम द्यायची. त्यामुळे धारावीमध्ये जेवढे काही वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनतायत त्यांचा एक कमर्शियल एरिया आम्ही तयार करतोय. त्यांच्याकरता एक आम्ही कम्प्लीट डेडिकेटेड अशा प्रकारची कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करतोय. आणि एवढंच नाही तर पहिल्या 5 वर्षाकरता आम्ही त्यांना सगळ्या टॅक्सेसमधूनही मुक्त केलेलं आहे. म्हणजे ते त्या ठिकाणी, कारण आज बरीचशी इन्फॉर्मल इकॉनॉमी आहे, त्याला एका दिवसात फॉर्मलमध्ये आणता येत नाही. आणि म्हणून त्यांना 5 वर्ष आम्ही टॅक्सेस देखील त्यांच्याकडनं घेणार नाही. त्यांचा जो व्हॅट आहे, जो जीएसटी आहे, त्याचा परतावा आम्ही त्यांना करू. त्यामुळे धारावीमध्ये नुसती लिव्हेबल सिटी तयार होणार नाही तर एक लोकांना रोजगार देणारं आणि आपल्या जीडीपीला ग्रोथ देणारं अशा प्रकारचं एक इकॉनॉमिक इंजिन देखील त्या ठिकाणी आम्ही तयार करतो. तुमच्याकडे एवढे विभाग आहेत की मी प्रत्येक विभागाचा एक प्रश्न विचारायचा म्हटला तरी सुद्धा मुलाखत प्रचंड वाढू शकते. गृहमंत्री म्हणून एक प्रश्न विचारतो. अलीकडेच मुंबईसाठी तुम्ही विशेष पोलीस आयुक्त हे नवपद तयार केले. आपल्याकडचा जो पोलीस कायदा आहे, आपण स्वतःच कितीतरी वेळा टीका करतो की आपण अजूनही इंग्रजांच्या जमान्यातला पोलीस कायदा वापरतो आणि त्याच पद्धतीचं काम आपलं सुरू आहे. याचं रिफॉर्मिंग तुम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे? आपला पोलीस कायदा आता बदललेला आहे, अगदी तो इंग्रजांच्या काळातला नाहीये. पण हे जे स्पेशल सीपीचं पद जे केलं आहे, आता कायद्यातही दुरुस्ती करून ते पद आम्ही त्याच्यामध्ये आणतो आहोत. त्याचं कारण असं आहे की मागच्या काळात जेव्हा माझ्याकडे गृहमंत्रालय आलं त्यावेळी मी एक नवीन पद्धत चालू केली की यापूर्वी मुंबईमध्ये एडीजी लेवलचा व्यक्ती सीपी असायचा. मी त्याच्यामध्ये मुंबईची सगळी परिस्थिती पाहता आणि जे काही कॉर्डिनेशनचे इश्यूज असतात ते येऊ नये याचा विचार करत मी त्या काळात निर्णय केला की मुंबईचा जो काही सीपी जे बनतील ते डीजी लेवलचे असले पाहिजेत. तर ते डीजी लेवलचे झाले. पण त्यातनं एक एनॉमली अशी तयार झाली की डीजी नंतर डायरेक्ट आयजीच राहिले, कारण सगळे जॉईंट सीपी आपले आयजी आहेत. आणि त्यामुळे हायरार्कीमध्ये एक प्रॉब्लेम तयार झाला की आयजीज आर रिपोर्टिंग टू डीजी. आणि म्हणून मग यावेळेस ती सुधारणा मी करून घेतली आणि मी सांगितलं की एक मध्ये एडीजीची पोस्ट असली पाहिजे. आता एडीजीची पोस्ट टाकली तर त्याला काय नॉमिन क्लेचर असू शकतं? तर दिल्ली पोलीसचा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये त्या ठिकाणी एडीजी लेवलचे जे सगळे लोक असतात हे सगळे स्पेशल सीपी असतात. आणि म्हणून हे स्पेशल सीपीचं पद आपण या ठिकाणी तयार केलं आहे. ते सीपीच्या अंडरच असणार आहे, पण हे जे आयजी आहेत ते एडीजीला रिपोर्ट करतील. आणि मला असं वाटतं की एकूणच आपला जो काही पोलीस कायदा आहे, या कायद्यात जे काही बदल आहेत ते तर आपण केले आहेत, पण त्याहीपेक्षा आता आपल्या लक्षात असं येत आहे की स्ट्रीट क्राईमपेक्षा आता सायबर क्राईम आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस हेच जास्त वाढतात. व्हाईट कॉलर डकैती ज्याला म्हणतो ती जास्त वाढते आणि दॅट इज अ बिगेस्ट थ्रेट. आता आपण सायबरच्या संदर्भात एक फार डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार करतोय, कारण सायबरमध्ये काय असतं की समजा बँक फ्रॉड झाला, 10 मिनिटात जर रिस्पॉन्स दिला नाही तर तुमचे पैसे गेले, ते एका बँकेतनं दुसऱ्या बँकेत, दुसऱ्या बँकेतनं विदेशात, विदेशातनं दुसऱ्याच्या घरात, त्यामुळे तुम्हाला ते कधीच परत मिळत नाही. तर आपण आता एक असा प्लॅटफॉर्म तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, एनबीएफसीज, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि सगळ्या प्रकारचे सायबर यूज करणारे जेवढे स्टेक होल्डर्स आहेत या सगळ्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवर आणतोय. हा देशातला सगळ्यात डायनॅमिक प्लॅटफॉर्म असेल, त्यामुळे आपला रिस्पॉन्स टाइम जो आहे हा 10 ते 15 मिनिटांवर त्याच्या माध्यमात येईल. यातनं सायबर गुन्हे जे आहेत हे गुन्हे देखील आपल्याला सोडवण्यात खूप मोठी मदत होणार आहे. देवेंद्रजी, तुम्ही आलात आणि एकही पॉलिटिकल प्रश्न नाही, काही योग्य वाटत नाही. आम्ही थोडासा पुढचा प्रश्न विचारू, कारण की मागच्या याच्यावर भरपूर चर्चा मला वाटतं झालेली आहे. तुम्ही खूप मुलाखतींमध्ये त्याला उत्तरं पण देत आहे. तुमचं सरकार अस्तित्वात आलं, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण तरी तुमचं सरकार अजून अपूर्ण वाटतं थोडं. तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी आहे? आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीलाच अनाऊन्स केलंय, लवकरच आम्ही विस्तार करणार आहोत, त्यामुळे फक्त वाट बघा. फक्त वाट बघा हा देवेंद्रजींचा शब्द घेऊन आपण आजच्या मुलाखतीत या ठिकाणी इथेच थांबूयात. तुमचे फार फार आभार आहेत की पहिल्यांदा मुलाखत विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही केली, नाहीतर ती होतच नाही. थँक्यू. थँक्यू सर.